हॅलो दोस्तों, वेलकम बॅक टू द गुड वाईब चॅनल. आज आहे संडे आणि फंडे. संडे म्हटल्यावर तुम्हाला माहिती खूप सारं फन होणार आहे. ॲक्च्युली मला तर फ्रायडेला सुट्टी असते, पण नाशिक आल्यापासून म्हणजे आज संडेला सुट्टी आहे, तर आजचा पूर्ण दिवस फन होणार आहे आणि आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे. सो तुमच्यासोबत आय यू रेडी? सो आजचा ब्लॉग सुरू होतो आहे आत्तापासून आणि आज खूप सारं काही वेगवेगळ्या गोष्टी करणार आहे. आज मला खूप सारे काम आहे. आता मी मामांसोबत जरा बाहेर चाललो आहे, जरा इम्पॉर्टंट काम आहे आमचं पर्सनली, तर त्यांच्यासोबत चाललेलो आहे आणि मग पुढे काय होतं ते तर तुम्ही बघणारच. ठीक आहे, बाहेर जायसाठी निघालेलो आहे आणि आता चाललोय बाहेर आणि आज बघूया दिवसभरामध्ये काय काय होतंय. बाकी काय चाललंय, ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे माझे नाशिकचे ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. बाहेर कामानिमित्त गेलेलं असताना मामाच्या घरी तळीचा कार्यक्रम होता, तर आम्ही खंडेराव महाराजांचे पण दर्शन घेऊन आलेलो आहे आणि त्याचाच एक छोटासा क्लिप तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. मूर्ती अतिशय सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. एअरकोट एअरकोटचे मला सदानंदाचं सो आता आम्ही जेवण वगैरे करून सनी मार्केटला चाललोय. थोडं नाशिकचं लोकल मार्केट आहे, तिथं बऱ्याच साऱ्या वस्तू भेटतात, ज्या की मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार कदाचित. सो आज परत चाललोय MG रोडला. मला जरा ट्रायपॉड वगैरे बघायची होती, माईक वगैरे बघायचा होता व्हिडिओसाठी, कारण की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला सजेशन केलं की माईक थोडा यूज कर, आवाज क्लिअरिटी वाढेल. सो तेच बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. श्वेता पण माझ्यासोबत येते. सो आता आम्ही निघालेलो आहे दुपारी आणि बघूया आता आम्हाला तिथे मार्केटमध्ये काय काय मिळतं. मार्केटमध्ये खूप रश होती, सो जास्त काही शूट केला नाही. हॅलो फ्रेंड्स, जसं तुम्ही काल बघितलं की श्वेता आणि मी मार्केटला गेलो होतो, नाशिकच्या लोकल मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही. सो तिथं आम्ही काय शॉपिंग केली हीच तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा छोटासा क्लिप बनवतोय. तर सर्वात पहिले मी सॅग घेतली, कारण की माझ्याकडे खूप दिवसापासून सॅगच नव्हती आणि जी माझी सॅग होती ती पूर्णपणे तुटलेली होती, म्हणजे चेन वगैरे जे लागत नव्हत्या. सो ही
टॉमी ब्रँडची हाय फिगर हिल फिगरची ट्रॅव्हलिंग बॅग मी घेतलेली. सो तुम्ही बघू शकता हिची 1499 रुपये किंमत आहे हिची. आणि ही बॅग मी परचेस केली. हिचा कलर आणि हिचं जे टॉप कवर जे आहे ते एकदम खूप भारी आहे, स्मूथ आहे खूप. आणि बॅगचं क्वालिटी पण खूप चांगली आहे. हिची 2 इयर्सची गॅरंटी आणि वॉरंटी पण त्यांनी दिलेली. सो ही बॅग खूप चांगली आहे आणि मला पण खूप आवडली. कलर पण हिचा खूप मस्त आहे. ब्लॅक कलर घेतला मी की ट्रॅव्हलिंग मध्ये असतो. सो खरं आपण नको व्हायला. सो ब्लॅक कलर खूप छान आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही बॅग? आता खूप मस्त आहे ही बॅग. त्याच्यानंतर मी जेव्हा पण नाशिकला येतो तेव्हा मी खास म्हणजे हेअरब्रश घेतो. हा 100 रुपीजचा आहे आणि कलर पण युनिक आहे त्याचा. माझा जो पहिला ब्रश होता तो थोडा खराब झालेला होता. सो मी आता आलेलो होतो आणि मला दिसला हा ब्रश, तो मी घेतलेला होता. खूप छान आहे. त्याच्यानंतर मी टी शर्ट घेतला डेली यूज साठी. हा टी शर्ट 300 रुपीजचा आहे. त्याच्यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलर होता, पण नेव्ही ब्ल्यू कलर ऑलरेडी माझ्याकडे आहे. सो मी मेहंदी कलर घेतलेला आहे आणि हा पण खूप मस्त आहे, स्मूथ आहे खूप. याचं फॅब्रिक जे ते तुम्हाला म्हणजे डेली यूज साठी खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप मस्त आहे. सो थंडी सारख्या दिवसांमध्ये असे ड्रेस खूप कम्फर्टेबल वाटतात आणि खूप छान वाटतात. आणि हा जो टी शर्ट आहे हा श्वेताचा चॉईसचा आहे. मला एवढी खास म्हणजे आहे मला पण चांगली चॉईस, पण मला बाजारात गेल्यावर काय होतं की हे घेऊ का नको घेऊ, घेतलं तर चांगलं वाटेल त्यांनी असं कन्फ्युजन होतं खूप सारं. सो कोणी सोबत राहिलं सजेस्ट करायला तर चांगलीच खूप मदत होते. आणि त्याच्यानंतर हे टॉवेल्स वगैरे घेतलेले मी. आपले जे नॅपकिन्स वगैरे असतात डेली यूज साठी आपल्याला लागत असतात, किंवा मी बाहेरून जर कुठून आलो सो यूज करण्यासाठी, किंवा आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे हे नॅपकिन यूज करण्यासाठी असतात. त्याच्यानंतर मी रील्स साठी बरेच लोक मला सजेस्ट करत होते की तुम्ही रिंग लाईट युज करत नाही का, किंवा फिल्टरला थोडा प्रॉब्लेमला. सो धुळ्याकडे जर बघायला गेलं तर इतकं काही खास असं भेटत नाही. आणि नाशिकला आलो होतो सो मी इथून हा रिंग लाईट परचेस केलेला आहे. सो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून क्लिअरिटी मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हा खूप म्हणजे मला चांगला रिंग लाईट भेटला, त्याची क्वालिटी पण चांगली आहे. अजून यूज काही केले नाही मी, तुम्हाला दाखवायचा होतो. सो आताच मी याला अनबॉक्स केलेला आहे आणि हा मला 500 रुपीजचा मिळालेला आहे. तर मित्रांनो हा आपला रिंग लाईट रेडी आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं याचा सेटअप बघा. सो हा रिंग लाईट खूप छान आहे, कारण की याला इथे बघू शकता तुम्ही छोटंसं असं रिमोट ठेवलेलं आहे. याच्याने तुम्ही जो त्याचा प्रकाश आहे तो कमी जास्त करू शकता, अधिक वाढवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही इथं कमी करू शकता. असे 3-4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप छान गोष्ट मी जी घेतलेली, तुम्ही माझी बर्थडेची वॉच बघितली होती, आता परत मी एक वॉच घेतलेली आहे. आणि ही ती वॉच आहे, खूप सुंदर ही वॉच मिळालेली मला. आणि ही वॉच जी चॉईस केलेली ती श्वेताने केलेली आहे. सो आणि ही तिनेच मला घेऊन दिलेली. तुम्ही म्हणत होते ना दीदीकडून गिफ्ट घ्या, तर ही मला तिने गिफ्ट केलेली. सो थँक्यू श्वेता, खूप छान वॉच घेऊन दिली तू. आणि सगळे मला या वॉच बद्दल सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेली, खूप छान आहे. 400 रुपीजची जास्त काही महाग नाही ही, लोकल याच्यातूनच मी परचेस केलेली, ब्रँडची नाही आहे ती, जे खरं आहे ते. आणि खूप मस्त आहे. हिचा कलर म्हणजे ब्लॅक आहे आणि सिल्वरची जी हिची बेल्ट आहे. सो मी पहिल्यांदाच अशी जी वॉच आहे ती युज करणार आहे. सो आय एम सो हॅपी. आणि तुम्हाला माझ्या बाकीच्या वस्तू कशा वाटल्या मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. सो राऊंड फिगर काहीतरी 3000 रुपयाची पूर्ण टोटल शॉपिंग झालेली माझी. आणि लोकल मार्केटमध्ये खूप चांगल्या वस्तू पण मिळाल्या. नाशिकचं जे मार्केट आहे ते मला नेहमीच आवडतं. इथं आल्यानंतर मला असं होतं की काय घेऊ नये काय नाही. आणि धुळ्यापेक्षा थोड्या वस्तू इथं चांगल्या, म्हणजे इथं मुंबई वगैरे जवळ असलं, मार्केट जवळ असल्यामुळे सो इथं वस्तू चांगल्या मिळतात. तुम्ही पण एकदा ट्राय करा नसेल. आणि तुम्हाला यातली कुठलीही गोष्ट सगळ्यात जास्त, म्हणजे कुठली गोष्ट मला रेट वगैरे चांगले मिळाले किंवा ही गोष्ट चांगली, मला कॉमेंट करून नक्की कळवा. थँक्यू. मास्क विना एंट्री. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे फाळके स्मारकला. आणि इथं आलेलो आहे आपण पांडवलेणीला. ॲक्च्युली मला निघताना जरा लेट झालं होतं, त्यामुळे आम्ही पांडवलेणीसाठी वरती जाऊ शकलो नाही. पण खाली जे बुद्ध विहार आहे जिथं खूप मेडिटेशन वगैरेसाठी किंवा शांततेसाठी लोक येतात, तर तिथं आम्ही आता आलेलो आहे. आणि खूप छान आजूबाजूला गार्डन आहे. सो नॅचरल जागेचा आम्ही खूप आनंद घेतो. माझ्यासोबत माझे मित्र पण आलेले कुणाल आणि सावन. सो आम्ही आता फिरतो आणि तुम्ही माझ्या मागे जो बुद्ध विहाराचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे. फिरतो.
हा माझा मित्र लहानपणीचा भूषण. आज तो आम्हाला नाशिकमध्ये भेटायला आलेला होता आणि आज आम्ही खूप एन्जॉय केलेला. आम्ही आज फिरायला आलेले होते. तर तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या. तुम्ही तसं व्हिडिओमध्ये बघू शकता आणि भाऊचे व्हिडिओ बघा आणि भाऊला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. सो आत्ता आम्ही आलेलो आहे त्रिमूर्ती चौकात आणि हॉटेलला जाणार आहे. सो पहिले स्नॅक्स वगैरे काही खाऊ, मित्र पण आहे सोबत आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. आणि मी याला पाणीपुरी खाऊ घालतोय. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग इथे संपवतो. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक वर नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा.